आधी मन निरामय तेणे शरीर निरामय विचार निरामय परिवार निरामय। ज्योतिताई तुझे पोळी भाजी केंद्र अगदी जोरात चाललंय की ग। मग अगं 8 दिवस झालं चालू करून आणि हे बघ किती गिराईक वाढल्यात। अगं ते सगळं खरं आहे पण आताच गेल्या महिन्यात तुला खूप बरं नव्हतं ना, मग कशाला घेतेस एवढा सगळा ताण? अगं मला काही झालं नाही, मी एकदम बरी आहे। काय सांगतेस? अगं 3 वर्षापूर्वी मला डायबिटीसचा त्रास सुरू झाला होता आणि त्यानंतर माझी तब्येत खालावली आणि माझं वजन पण कमी झालं होतं आणि माझ्या मनक्यातली नस दबली। त्यानंतर बाप रे काय झालं? अगो मला नीट चालता येत नव्हतं, ना उठता येत होतं, ना बसता येत होतं। अगो बाई मला तर असं वाटलं मी कमरेच्या खाली आधोच आली बघ। अगं मग डॉक्टर काय म्हणाले? अगं 3 डॉक्टर केले पण सगळे म्हटले आता काही इलाज नाही, तुम्हाला आयुष्यभरासाठी हेच दुखणं आहे। अगं मग एवढ्या कमी वेळात तू बरी कशी काय झालीस? अगं मी TVला निरामयचा कार्यक्रम पाहिला आणि त्यातले काही पेशंट त्यांचे अनुभव सांगत होते आणि मी ते ऐकलं, म्हटलं चला आपण पण एकदा जाऊन यावं। मग काय हे तुझ्या समोर आहे आणि हा फक्त 8 दिवसात मला फरक पडला? हे अशक्य। अगं अशक्य कसलं? अगं आपण जे विचार करतो तेच घडतं आणि हे घडवून आणायला आपल्याला निरामय मदत करते। निरामय? नमस्कार। सध्याच्या वाढणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये स्त्रियांच्या संख्येत लक्षणीय वाढ जी आहे ती खरं तर खूप भेडसावणारा विषय आणि मला वाटतं की स्त्री जिला आपण शक्ती म्हणतो ती शक्तीच जर कमकुवत झाली असेल तर समाजाला आरोग्य मिळणं हे दुरापास्त आहे। ॲक्च्युली कसं आहे माहिती का, स्त्रीला कारण नसताना गेल्या आपण 400-500 वर्षात अबला वगैरे काय 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 म्हणून संबोधतो आहे, खरं तसं नाही आहे। स्त्री हा आपल्या समाजाचा आधार आहे, पुरातन शास्त्रांनी स्त्रीला शक्ती असं म्हटलेलं आहे, पण गैरसमजामुळे त्या अबला आणि अमुकतमुकमध्ये कारण नसताना ती दाबली गेली आणि त्याचं पर्यवसन पुढे जाऊन तिच्या रोगांमध्ये होत आहे। जसं आत्ता तुम्ही म्हणालात की ती दाबली गेली आहे आणि त्याचं पर्यवसन रोगामध्ये झालं आहे। आपल्याकडे ज्योती वैती ज्या पूर्ण बेडरिडन होत्या, म्हणजे त्यांची नस दबली गेली होती आणि त्या चालू फिरू शकत नव्हत्या, शिवाय डायबिटीसमुळे पोखरल्या गेल्या होत्या आणि स्वयंपूर्ण उपचारांनी म्हणजे आठवड्याभरामध्ये त्यांना रिझल्ट दिसायला लागला। ही पण स्त्रीची इच्छाशक्तीच आहे ना? हां आपण तेच म्हणतोय ना, स्त्री शक्ती आहे। शक्ती काय करू शकते? तर शक्ती काय वाटेल ते करू शकते, पण कधी करू शकते? तिला पूर्ण वाव मिळाला तर करू शकते। जर बघितलं आपण पावसाळ्यामध्ये विद्युल्लता वीज जी कोसळते, ती वीज कोसळते ती जिथे कुठे कुठे कोसळते सगळं बेचिराख होऊन जातं। पण तेच तीच वीज आपण जर योग्य पद्धतीने वापरली तर आजूबाजूला आत्ता संध्याकाळ झाली अंधार पडला आणि एक बटन लावलं की संपूर्ण घरात उजेड येतो, दिवे चालू होतात, ते ती आणि ही वीज सारखीच आहे, फक्त ही कंट्रोल्ड आहे आणि ती अनकंट्रोल्ड आहे। बरोबर। ही नियमित केलेली वीज आहे, त्या नियमामध्ये बंधनामध्ये असलेली वीज आहे, बटन चालू केल्यावर चालू होणारी शक्ती आहे ती आणि तिथे काहीच न होता आपोआप येणारी शक्ती आहे ती। त्याच्यामुळे वीज जेव्हा पावसाळ्यात पडते ती बेचिराख करते, शक्ती बरोबर ही शक्तीच आहे। ही शक्ती जेव्हा कंट्रोल आहे, शक्तीची ताकद किती, तर शक्तीची ताकद अफाट आहे, बेचिराख करण्याएवढी ताकद आहे आणि तेच नंदनवन करण्याची पण ताकद आहे। पण मग वेगवेगळ्या इमोशन्समुळे किंवा वेगवेगळ्या घटनांमुळे ही त्याची डायरेक्शन बदलते आणि म्हणून दोष निर्माण होतात? डायरेक्शन म्हणण्यापेक्षा तिला वेंट मिळत नाही सध्या, वेगवेगळ्या गैरसमजातनं तिच्यावर वेगवेगळे संस्कार झाले, त्यात आपण जग आता एका क्लिकवरती आलं आहे त्याच्यामुळे कम्पॅरिझन्स वाढलंय। सो बाहेरच्या देशांशी आपला देश कम्पेअर केला गेला, बरोबर, जिथे की बाहेरच्या देशांना संस्कार आणि पुरातन शास्त्र या गोष्टीच नाही आहेत, ते कसेही जगत आहेत। सो त्यांना बंधनं बिंधनं काही नाही आहेत किंवा त्यांना स्ट्रेस पण नाही, त्यांच्याकडे भाव भावनाच नाही आहेत। त्याच्या बरोबर विरुद्ध भारतामध्ये आपण भाव भावनांवर जगणारे लोक आहे आणि स्त्रीचा मूळ भाव भावना आहे, बरोबर। सो तिला वेंट मिळत नाही आणि ती वेळसारखी आता पलीकडच्या लोकांना फॉलो करायला जाते। बरं, आता जसं हे आपण म्हणतो की वेंट मिळत नाही आणि त्याच्यामुळे भावना दाबल्या जातात
आणि त्यांची जी नस दबली गेली होती, मला वाटतं कुठेही दाब निर्माण होतो ज्या वेळेला, कुठेही प्रेशर येतं आणि रक्तप्रवाह सुरळीत होत नाही, त्याचं जे मूळ आहे ते देखील मनातच आहे. नक्कीच आहे, मनातच आहे, मुळातच. आत्ता आपण जसं आपल्या चर्चेची सुरुवात झाली की पेशंटची संख्येमध्ये लक्षणीय वाढ ही स्त्रियांची आहे. का आहे? कारण त्यांच्या भावभावनांना प्रॉपर वेंट मिळत नाही, त्या कुठेतरी दाबल्या जातात, चुकीच्या पद्धतीच्या भावना निर्माण होतात, त्यांना त्या बाहेर नाही पडू शकत, त्याचं परिवर्तन पुढे जाऊन आजारामध्ये होतं. ज्योती वैतींच्या बाबतीत जे दबलेल्या भावभावना आपण म्हणतोय, वैतीच का प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत, ज्या वेळेला स्त्री म्हणतो आपण तेव्हा भावना प्रधान हा पहिला गुण आहे तिचा, आणि ती प्रत्येकाच्या बाबतीतल्या भावना ह्या कलेक्ट करत असते, साठवत असते. मग ते कुटुंब असेल, मग नवरा आहे, सासू सासरे आहेत, मुलं आहेत, आई वडील आहेत, भाऊ वहिनी भावंड सगळी, त्याचबरोबरीने इतरही, म्हणजे ऑफिसमधले कलिग्ज असतील, मित्रमैत्रिणी असतील. जर आपण बघितलं तर सिरियल बघताना किंवा पिक्चर बघताना रडतात बायका. का रडतात? कारण त्या कनेक्ट होतात प्रत्येक गोष्टीशी, त्या लगेच कनेक्ट होतात, हा त्यांचा गुण आहे. पण हाच गुण त्याच्यामुळे हे दोष निर्माण होतात, आणि म्हणून इथे कसं बॅलन्स करायचं हे आपल्याला कळायला हवं. काय साठवायचं आणि काय सोडायचं हे जर आपल्याला कळलं तर मला वाटतं हे दोष कमी होतील. जसं आपण त्यांच्याच बाबतीत बघतोय की शीर दबलेली होती आणि शिरेवरती प्रेशर होतं, रक्ताभिसरण व्यवस्थित होत नव्हतं, आणि ह्याचं महत्त्वाचं कारण जे होतं ते मस्क्युलर वीकनेस. आता मसल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विश्वास, आत्मविश्वास हा भाग पृथ्वीतत्व हे मसलमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आहे, आणि ज्या वेळेला काही घटना घडतात त्यावेळेला तो विश्वास जो आहे तो जो कमी व्हायला लागतो, म्हणजे मनाची ही जी स्थिती येते त्याचा परिणाम हा देखील मसलवर होत असतो. म्हणजे आहार हा एक भाग आहेच, पण मन काय काम करतं, मन कसं कमकुवत करतं, तर मन असं कमकुवत करतं ज्या वेळेला अनेक घटना घडतात ज्या तुमच्या विश्वासाला तडा देतात, आणि त्यावेळेला काय होतं तर त्यावेळेला तुमच्या शरीरातलं पृथ्वीतत्व हे कमी व्हायला लागतं. जेव्हा पृथ्वीतत्व कमी होतं तेव्हा कुठलं तरी तत्व ती जागा भरून काढतं, ते वाढतंच. मग ते कदाचित अग्नी असतं, कदाचित वायू असतं. आता यांच्या बाबतीत डायबिटीज पण होता त्यांना, आणि तो देखील मेजर होता. ओव्हरऑल मस्क्युलर वीकनेस होता, म्हणजे काय तर ओव्हरऑल संपूर्ण पृथ्वीतत्व हे कमी झालेलं, मसल वीक झालेला, स्नायूंची कमकुवतपणा, आणि त्याचबरोबरीने तो अग्नी वाढला होता, वात वाढला होता, दोन्ही गोष्टी त्यांच्या डिस्टर्ब होत्या. आणि स्वयंपूर्ण उपचार काय करतं तर ही पाच तत्व संतुलित करतं. त्याच्यामुळे झालं असं की जिथे कुठे त्यांना काहीही करून उपाय मिळत नव्हता, कारण दोष प्रत्यक्ष फक्त पाठीत होता का तर ॲक्च्युली नव्हता. पाठीत तर होताच, पण फक्त तिथेच नव्हता, तो व्यतिरिक्त पण होता. आता जसं तू म्हणलीस की पृथ्वी हे कमी झालं होतं, त्याची जागा अग्नीने घेतली होती. आत्ता जर आपण बघितलं तर आहार जो काही आपण घेतो त्याच्यामुळे अग्नितत्व हे प्रत्येकामध्ये वाढलेलंच आहे. मग अग्नी वाढला की जल कमी होतं, जल कमी झालं की वात वाढतो. म्हणजे जे काय असंतुलन होतं त्याच्यामुळे सगळा वीकनेस आणि जे काय औषधोपचार होत होते त्याला बॉडी रिस्पॉन्डही करत नव्हती. आणि मला अजून एक असं वाटतं की जेव्हा आपण औषधोपचार म्हणतो, हां, काहीतरी बरं करण्यासाठी ते औषध आपण घेतो, पण ते घेतलेल्या औषधावरती शरीरालाच प्रोसेस करावी लागते. ती जी काही केमिकल्स शरीराला कदाचित आवश्यक आहेत म्हणून दिली गेली आहेत, पण ती केमिकल तिथे तिथे पुरवण्यासाठी जी काही प्रक्रिया शरीर करतं त्याच्यामधनं पण अग्नीच वाढतो ना. अग्नीच वाढतो म्हणजे पुन्हा एकदा ज्या गोष्टी बरं करतात त्या त्याच्यातनं काहीतरी दोषही निर्माण करतात. तो वाढणारा अग्नी पुन्हा पृथ्वी कमीच करतो, म्हणजे कदाचित तात्पुरता रिझल्ट मिळेलही पण तो परमनंट राहत नाही. आणि जे आपण म्हणतो की त्या जेव्हा आपल्याकडे आल्या त्या येऊ शकत नव्हत्या, त्यांचा फोटो त्यांनी पाठवला, त्या स्वतः नाही आल्या, त्यांची कन्या येत होती आपल्या, हा, सो त्यांचा फोटो घेऊन त्यांची मुलगी आली, आणि त्या फोटोवरनं आपण त्यांचा ऑरा चेक केला, आणि त्या ऑरामध्ये आपल्याला ही जी पाच तत्वांची असंतुलित व्यवस्था दिसली ती संतुलित करण्यासाठी आपण उपचार सुरू केले. उपचारांसाठी ऑफकोर्स कुणालाही यावं लागत नाही, कुठूनही उपचार घेता येतात, आणि ते उपचार सुरू झाल्यानंतर आठवड्याभरात त्यांच्या चालण्या फिरण्याची प्रोसेस सुरू झाली. म्हणजे काय तर मला असं वाटतं की जे आपण प्रत्येकाला म्हणतो की तुम्हाला बरं व्हायचं आहे एवढा विश्वास दृढ ठेवा, आणि हाच विचार सतत ठेवा की मला बरं व्हायचं आहे, मला चालायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, आणि जेव्हा हा विचार तो करतो तेव्हा मिळणारे रिझल्ट हे एवढ्या फास्ट असू शकतात. मनाची शक्ती असं आपण जेव्हा म्हणतो ना, त्या मनाची शक्ती काय करू शकते तर मनाची शक्ती अफाट आहे. त्या शक्तीचा तुम्ही जर योग्य वापर केला तर तुम्ही आयुष्यात कोणतीही गोष्ट सहजपणे मिळवू शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. खरं
आणि मला असं वाटतं की ज्योती वैती हे याचं उत्तम उदाहरण आहेत, कारण वय वर्ष 60+ असणाऱ्या या बाई आज पोळी भाजी केंद्र चालवतात, जे त्यांचं स्वप्न होतं, पण आजारपणामुळे त्याच्यामध्ये व्यत्यय आला होता. त्या करू शकत नव्हत्या, कारण त्यांची दैनंदिन कामं देखील त्यांना करता येत नव्हती. पण जेव्हा त्या निरामयमध्ये आल्या आणि त्यांना स्वयंपूर्णची साथ मिळाली, ही शक्ती, स्त्री शक्ती जी प्रत्येक स्त्रीमध्ये आहेच, पण वेगवेगळ्या त्रासांमुळे ती आतमध्ये दबली होती. जसे हे त्रासाची आवरणं बाजूला झाली तशी ही शक्ती बाहेर आली. त्यांचे मसलची ताकद वाढली, त्यांचा डायबिटीज कंट्रोलमध्ये आला आणि ही ताकद मिळाल्यानंतर त्यांचं जे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलं. आज त्या पोळी भाजी केंद्र चालवतात. एवढं कष्टाचं काम आज त्या करू शकतात. जे लोक पूर्वीच्या त्यांना ओळखतात, ज्या की बेडरिडन होत्या, अंथरुणाला खिळलेल्या होत्या, त्यांना हा चमत्कार वाटतो. पण मुळातच चमत्कार असं काही नसतं. निसर्ग नियम आपल्याला माहिती नसतात म्हणून चमत्कार वाटतो. ऊर्जा हा निसर्गाचाच एक भाग आहे आणि ही ऊर्जा कमी पडत होती, ताकद कमी पडत होती, म्हणून त्या अंथरुणाला खिळलेल्या होत्या. स्वयंपूर्णनी काय केलं तर स्वयंपूर्णने ती ताकद त्यांना दिली. जेव्हा त्यांची मनाची सकारात्मकता वाढली, ती ताकद घेण्यासाठी त्या जेव्हा आतून तयार झाल्या, तेव्हा ती ताकद त्यांनी घेतली. ताकद घेतली, शरीर बरं झालं. इतकं सोपं असतं, पण आपण चुकीचे विचार करून ह्या सगळ्यामध्ये अडथळा निर्माण करतो. त्याच्यामुळे स्वयंपूर्णमध्ये आलेल्या प्रत्येकाला आम्ही सांगतो की तुम्हाला विचार करायचा आहे की मला पूर्ण बरं व्हायचं आहे आणि मी होणारच. हा विचार जर प्रत्येकाने केला तर ताकद देण्याचं काम आमचं आहे, पण ती घेण्याचं काम, त्याच्यासाठी हा विचार गरजेचा आहे. घेण्याचं काम केवळ रुग्ण करू शकतो, आणि त्यासाठी जर योग्य विचार असेल तर वैती मॅडमसारखे अनुभव सगळ्यांनाच मिळू शकतात. पुरुष आणि प्रकृती यांच्यापासून ह्या जगाची उत्पत्ती झालेली आहे. तेच रूप पुरुष आणि स्त्रीचं आहे. स्त्रीला शास्त्राने जगत जननी असं म्हटलेलं आहे. या कलयुगामध्ये काही गैरसमजांमुळे आपण त्या स्त्रीला अबला आणि काय 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 म्हणतो, पण शास्त्र असं म्हणत नाही. शास्त्रामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदच नाही. शास्त्र असं म्हणतं की ज्याच्यात जो गुण आहे तो उत्तमपणे वापरला गेला पाहिजे. शास्त्राच्या मते स्त्री ही शक्ती आहे, ती जगत जननी आहे, अष्टावधानी आहे, क्रिएटिव्ह आहे. ॲक्च्युली जे काही सगळे गुण, मॅक्सिमम गुण हे स्त्रीमध्ये आहेत. पुरातन शास्त्र किंवा पुरातन गोष्टी जर बघितलं आपण, तर जे राक्षस किंवा जी काही युद्ध झाली त्यावेळेला जे पुरुषांना म्हणजे देवांना जमलं नाही, ते जमवण्यासाठी स्त्रीनी अनेक रूपं घेतली, म्हणजेच देवांची अनेक रूपं निर्माण झाली. म्हणजेच काय, तर शास्त्र असं म्हणतं की स्त्रीमध्ये अनन्यसाधारण शक्ती आहे. पण मधल्या काळात काहीशे वर्षांमध्ये भारतावरती ज्या चढाया होत होत्या, त्यावेळेला स्त्रीवरती अनेक अत्याचार होत होते. मग त्या अत्याचारांमुळे थोडीशी बंधनं घालण्यात आली तिच्या सुरक्षिततेसाठी. आणि जसा काळ पुढे सरकला, मॉडर्नायझेशन झालं, शिक्षण आलं, तेव्हा कंपॅरिझन वाढली. कारण नसताना आपण परदेशी लोकांना स्वतःशी कंपेअर करत गेलो. मुळातच ह्या दोन संस्कृतीच वेगळ्या वेगळ्या आहेत. भारतामधली स्त्री ही भावभावनांवर जगणारी आहे आणि परदेशामध्ये हा भागच नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी असणारं जे काही आहे तेच भारतात लागू होऊ शकतं का? ॲक्च्युली होऊ नाही शकत. पण आत्ता अंधानुकरणामुळे काय होतं आहे, तर ज्या काही आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत त्यांनाही आता आपण बंधन समजतो आहे आणि काहीच पाळत नाही आहे. त्याचा परिणाम काय झाला, त्याचं पर्यवसन पुढे काय झालं, तर आज जर रुग्णांची संख्या बघितली तर त्यात स्त्रियांची संख्या ही अधिक आहे. त्यात म्हणजेच काय, तर तिच्या भावभावना ह्या तिलाच कंट्रोल होत नाही आहेत आणि त्याचं पर्यवसन पुढे जाऊन तिच्याच शारीरिक आणि मानसिक आजारांमध्ये होत आहे. स्त्री ही निरोगी राहावी म्हणून आपल्या शास्त्राने तिला काही संस्कारांची बंधनं दिली आहेत. जसं की बांगड्या घातल्या पाहिजेत, कुंकू लावलं पाहिजे. आपले जे संस्कार आहेत ना, ते ऊर्जेवरती आधारित आहेत. जिथे स्त्री कुंकू लावते तिथे आज्ञाचक्र नावाचं चक्र येतं, जे ह्या तुमच्या क्रिएटिव्हिटीला, विचारांना कंट्रोल करतं किंवा तिथूनच त्याची निर्मिती होते. जेव्हा स्त्री कुंकू लावते, आता कुंकवाचा नियम असा आहे की कुंकू हे गोलच असलं पाहिजे आणि त्याचा रंग हा तांबडाच असला पाहिजे असं शास्त्र सांगतं. ती मुळातच कलाकारी करण्याची जागा नाही. का नाही, तर तिथे जे आज्ञाचक्र आहे ते ह्या सगळ्या गोष्टींना चालना देतं, निर्मिती करतं. त्याचा स्वतःचा रंग जांभळा आहे आणि त्याच्या बरोबर विरुद्धचा रंग जो आहे तो तांबडा आहे.
म्हणजे जांभळा रंग हा तांबड्या रंगाने कंट्रोल केला जावा अशी शास्त्राला अपेक्षा आहे. त्याच्यामुळे भ्रुकुटीमध्ये म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये कुंकू असावं, ते व्यवस्थित मोठं असावं आणि त्याचा रंग तांबडा असावा असं शास्त्र म्हणतं. आता जसं मी म्हटलं बांगड्या, तर बांगड्या काय करतात, तर स्त्रीला मासिक धर्म आहे, दर महिन्याला तिला पाळी येते. आता ह्या जिथं बांगड्या घातल्या जातात तिथे ह्या ॲक्युप्रेशरचे शरीरशास्त्रामध्ये तिथे ॲक्युप्रेशरचे पॉईंट आहेत की ते हा मासिक धर्म कंट्रोल करतात किंवा तो व्यवस्थित येण्यासाठी मदत करतात. आत्ता सध्याचं बघितलं तर आपण परकीय संस्कृतीला फॉलो केल्यामुळे मुली हल्ली बांगड्या घालत नाहीत, मग त्या पिढीमध्ये हे प्रॉब्लेम मॅक्सिमम आहेत. जर हे प्रॉब्लेममधनं बाहेर पडायचं असेल, त्यांनी नुसत्या बांगड्या घालायला जरी सुरुवात केली तरी त्यांना त्याची खूप चांगली मदत होऊ शकते. स्त्रीचं आरोग्य का गरजेचं आहे, तर आपण जर नीट बघितलं तर तिच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही त्या स्त्रीवरती असते. कोणत्याही कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही त्या कुटुंबातल्या स्त्रीवरती असते. स्त्रीच उत्तम संस्कार करू शकते, निसर्गाने तिला जननशील केलेलं आहे. म्हणजेच काय, ती सृजनशील आहे, जननशील आहे. नवीन गोष्टींची निर्मिती ही फक्त आणि फक्त स्त्रीच करू शकते असं शास्त्र म्हणतं, असं निसर्ग म्हणतो. त्याच्यामुळे तिचं जर आरोग्य टिकून राहिलं, ती जर आनंदी राहिली तर संपूर्ण घर आनंदी राहू शकतं आणि घर आनंदी राहिलं तर संपूर्ण समाज आनंदी राहू शकतो. स्त्रीला अनादि कालाची माता म्हटलंय. का म्हटलंय? कारण ती फक्त बाळाला जन्म देते म्हणून तर नाही, त्याचा अर्थ तेवढाच सीमित नाही आहे. आणि ती स्त्री म्हणजे कोणी फक्त व्यक्ती नाही आहे, ते तत्व आहे, ती शक्ती आहे. मग ही स्त्री अनादिकालाची माता आहे म्हणजे काय, तर हे जे तत्व आहे, ही जी शक्ती आहे, यातूनच प्रत्येक गोष्टीचं प्रसव आहे. प्रत्येक गोष्ट, मग ती कुठलीही असू दे, त्याच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे ती स्त्री शक्ती. जर ती शक्ती नसेल तर कुठलीही गोष्ट निर्माण होऊ शकत नाही असं आपल्या शास्त्राने सांगितलंय. पुरुष आणि प्रकृती पासून ही संपूर्ण निर्मिती झालेली आहे. मग पुरुष म्हणजे काय, ती पण व्यक्ती नाही, पुरुष म्हणजे चैतन्य. आणि ह्या चैतन्याला म्हणजे या जीवनाला जोडली जाते ती शक्ती, जीवनशक्ती. केवळ जीवन आहे पण शक्ती नाही तरी उपयोग नाही, आणि केवळ शक्ती आहे पण जीवन नाही तरीही उपयोग नाही. आणि म्हणून जेव्हा पुरुष आणि प्रकृती एकत्र येतात तेव्हाच जीवनशक्ती निर्माण होते, जी चराचरामध्ये वास करते, जी बाहेर आणि आतही असते. आता स्त्री जी मुळात शक्ती आहे, जी प्रकृती आहे, प्रकृती ही अव्यक्त आहे पण ह्या जीवनाबरोबर जोडल्यानंतर निर्माण होतं ते सगळं काही त्यापासूनच निर्माण होतं. ते सगळं त्या अव्यक्तामध्ये साठलेलं आहे आणि त्यापासून निर्माण होतात ती 23 तत्व असं उपनिषद सांगतात. आता ही 23 तत्व काय आहेत, जी शक्तीपासून निर्माण होतात, ती म्हणजे बुद्धी, त्यानंतर अहंकार, त्यानंतर मन, पंचमहाभूत, तन्मात्रा, ज्या 5 आहेत, त्याचबरोबरीने पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, या सगळ्याला सचेतन करते ती शक्ती. या चेतनेबरोबर जेव्हा शक्ती जोडली जाते तेव्हा ही 23 तत्व निर्माण होतात आणि ती व्यक्त स्वरूपामध्ये काम करतात. आणि म्हणून स्त्री महत्त्वाची, म्हणून शक्ती महत्त्वाची, हेच शास्त्राने सांगितलंय. आणि पूर्वापार तिला हे महत्त्व दिलं गेलंय. फक्त या मधल्या कालावधीमध्ये जे काही पतन झालं, कदाचित त्यावेळेच्या परिस्थितीमुळे, तर त्यामुळे निर्माण झाले दोष. मग हे दोष समाजात होते, हे दोष कुटुंबात होते आणि हे दोष प्रत्येक व्यक्तीमध्ये देखील निर्माण झाले. याला कारण काय, याला कारण ती शक्ती ही बंधनात गेली. ती शक्ती ही ज्या वेळेला योग्य पद्धतीने मिळते, योग्य प्रमाणात मिळते, त्यावेळेला ती नंदनवन फुलवते. ती प्रत्येकातली कला बाहेर काढते, ती प्रत्येकाला योग्य न्याय देते आणि ती प्रत्येकाला साकारण्यासाठी मदत करते, जे प्रसव म्हटलंय.
प्रत्येक चांगल्या गोष्टीची निर्मिती ही तिच्यातून आहे आणि प्रत्येक वाईट गोष्टीची निर्मिती ही तिच्यातूनच आहे, कारण निर्मितीसाठी तीच जबाबदार आहे असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून ही शक्ती योग्य पद्धतीने वापरायची. जसं मी म्हटलं की मधला कालावधी होता ज्याच्यामध्ये आक्रमण होत होती, आणि म्हणून तिला सांभाळणं, तिला सावरणं, तिला सपोर्ट करणं हे गरजेचं होतं, आणि म्हणून तिला बंधनात टाकलं गेलं. त्यानंतर झाला त्याचा विपर्यास, त्यानंतर तिला दाबलं गेलं, तिथे परिस्थिती अजून हाताबाहेर गेली. आणि आता ज्या वेळेला सगळं जो दबाव आहे तो झुगारून ती बाहेर पडली, त्यावेळेला देखील परिस्थिती हाताबाहेरच जातीये, कारण त्यातला जो समतोल, संतुलन राखायला हवं आहे ते घडत नाही आहे. आजार का निर्माण होतो? कारण असंतुलन. मग हे असंतुलन त्या पुरुषाचं असेल किंवा प्रकृतीचं, पण प्रकृती ही 23 तत्वांना कारणीभूत असल्यामुळे तिचं असंतुलन मोठ्या प्रमाणावर दोष निर्माण करतं. चैतन्य जेव्हा कमी पडतं म्हणजे पुरुष, जेव्हा चैतन्य कमी पडतं त्यावेळेला जे दोष निर्माण होतात त्यापेक्षा जास्त दोष शक्ती कमी पडल्यानंतर निर्माण होतात, आणि म्हणून ती महत्त्वाची. जर याचं आपण रोजच्या उदाहरणांमध्ये बघितलं तर ज्या घरामध्ये स्त्री सुखी आहे, ज्या घरामध्ये ती आनंदी आहे, समाधानी आहे, ते घर हे सुखातच असतं. बघा आजूबाजूला स्वतःच्या घरामध्ये, आणि तुम्हाला कळेल की येस, ती जेव्हा आनंदी असते तेव्हा सगळेजण आनंदी असतात, कारण तीच आनंद निर्माण करणारी आहे, तीच दुःख निर्माण करणारी आहे, कारण ती निर्माण करती आहे. आणि म्हणून आपल्याला स्वतःचं आरोग्य, म्हणजे स्त्रीनी स्वतःचं आरोग्य आणि आनंद हा जपला पाहिजे आणि तो वाढवला पाहिजे, कारण ती फक्त कुटुंबासाठी नाही तर समाजासाठीही महत्त्वाची आहे. मग हे दोष का वाढतात? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हे दोष का वाढतात. जसं मी म्हटलं की तिला दाबलं गेलं आणि त्यानंतर ते झुगारून ते उफाळून आलं. आता जेव्हा तिला वाटतं मीच का, हा मीच का हा दोष निर्माण करतो. जर सगळ्याची निर्मिती माझ्यापासून आहे तर मीच सगळ्याच्या मुळाशी आहे ना, मीच सगळं करणार आहे, मग ते ग्रेट का वाटत नाही, ते बंधन का वाटतं, ती जबाबदारी ओझ का वाटते. आणि जेव्हा ती ओझ वाटते तेव्हा ती खरंच शरीरामध्ये, मनामध्ये ओझ निर्माण करते, दोष निर्माण करते. जे आपण वारंवार सांगतोय की मनाचा परिणाम या शरीरावर कसा होत असतो, तर तो असाच होत असतो. वेगवेगळे विचार, जेव्हा मी म्हणते मीच का, मी इथे हा विचार निर्माण केला, ही ऊर्जा निर्माण केली आणि ही ऊर्जा माझ्या नाड्यांमध्ये अडकली, आता ही मी जेवढी अडकवत नेणार आहे तेवढे माझ्यामध्ये दोष निर्माण होणार आहेत. पण जेव्हा मी हा प्रश्न विचारत नाही, मला जसं जमेल, मला जेवढं जमेल तेवढं मायेनी प्रेमाने मी करते, त्यावेळेला हा विचार नाही म्हटल्यानंतर ती ऊर्जा साठत नाही, ते दोष निर्माण होत नाही. माझी जी काही ताकद आहे, जी कपॅसिटी आहे, ती मी पूर्णपणे वापरू शकते. पण जेव्हा हा विचार निर्माण होतो, आता तुम्ही म्हणाल की मग जे काही पडेल ते करतच राहायचं का, तर मी ह्याच्यामध्ये एक शब्द वापरला, जेवढं जमेल तेवढं आनंदाने, जेवढं जमेल तेवढं तेवढं आपल्याला करायचं आहे, मॅक्सिमम करायचं आहे. आणि जे जमणार नाही आहे त्याचा विचार करायचा आहे की हे कसं जमवायचं, हे कुणाकडून करून घ्यायचं, हा विचार देखील ती करू शकते आणि ती पण निर्मिती करू शकते. फक्त ज्यांच्याकडून ते करवून घ्यायचं आहे त्यांच्याशी सांगताना, बोलताना शब्द हा प्रेमाचा हवा. जिभेवर जर साखर असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत, आणि ही कल्पकता देखील तिच्यामध्ये आहे. पण ती जेव्हा चिडलेली असते, वैतागलेली असते, मीच का हा प्रश्न सतत असतो, तेव्हा ती ते योग्य पद्धतीने बोलत नाही. मग ती काय करते, ती चिडचिड करते, ती सतत म्हणते मीच का करायचं, तुम्हीही करा. आणि ते योग्य पद्धतीने न गेल्यामुळे त्याचा परिणाम देखील अयोग्य होतो. जर योग्य पद्धतीने त्या गोष्टी तिने सगळ्यांकडनं करवून घेतल्या तर त्या होऊ शकतात. आणि जर हे घडलं, संपूर्ण कुटुंबामध्ये एक योग्य बंध निर्माण झाला जो निर्माण करणारी तीच आहे, तर संपूर्ण कुटुंब हे निरोगी होऊ शकतं. आणि निरामयची, स्वयंपूर्ण उपचारांची किंवा कुठल्याच उपचारांची आपल्याला गरजच पडणार नाही, आणि त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. करणारी ही स्त्री आहे, आणि म्हणून मी वारंवार सांगते की स्त्रीनी स्वतःला समजून घ्यायला हवं.
तिने स्वतःला ओळखायला हवं. तिची ताकद जर तिला कळली तर तीच तिला योग्य वापरता येईल, आणि जर तिने ती योग्य वापरली सगळेच जण आनंदी हो. तर त्यामुळे ही स्त्री, हिच्या आरोग्यासाठी आम्ही काम करतोच आहोत, आता तिने तिच्या आरोग्यासाठी काम करायचं आहे, आणि संपूर्ण कुटुंब आणि समाज आणि स्वतः देखील निरोगी राहायचं आहे. जर तिचं मन शांत झालं तर तिची ही क्रियाशीलता वाढेल आणि त्यातून सगळेच जण आनंदी होतील. पण हे मन शांत करण्यासाठी ध्यान हे सहाय्यभूत ठरू शकतं.